एवरीवन, वन्स अगेन वेलकम टू KJR कोमल्स चैनल। आज की अपनी रेसिपी है झुणका, झणझणीत आणि मराठमोळा असा झुणका आपल्याला आज तैयार करायचा आहे। त्यासाठी लागणारे साहित्य है अर्धा कप बेसन, एक कांदा चिरून घेतलेला, थोडीशी कोथिंबीर, लसणाचे काही काप, इथे लसूण थोड़ा जास्त प्रमाणात घ्यायचे, फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि लाल तिखट। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवे मिरचीचे कापही वापरू शकता। कढई इथे मी गॅसवर ठेवलेली आहे, लो फ्लेम वर आपल्याला ही कढई तापत ठेवायची आहे। साधारणपणे 4 पळ्या तेल मी यामध्ये टाकणार आहे, कारण झुणक्यासाठी तेल थोडं जास्त प्रमाणात लागतं। बघू शकता तुम्ही, इथे 4 पळ्या तेल मी इथे तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये। एकीकडे मी ते पाणी सुद्धा तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये 2 चमचे जिरे आणि 2 चमचे मोहरी आपल्याला टाकायची आहे। मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे आपल्याला। मोहरी तडतडून झाली की त्यामध्ये आपल्याला लसणाचे कापही टाकायचे आहेत आणि लसूण थोडंस लाइट ब्राउन कलर मध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे। इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे, त्याचं कारण असं की आपण इथे पिठलं करत नाही आहोत, आपण इथे झुणका तयार करतो आणि त्यासाठी गरम पाण्याची आवश्यकता असते, कारण झुणका हा थोडासा सुटसुटीत आणि मोकळा असाच असतो। कांदा इथे मी कढईमध्ये परतवण्यासाठी टाकलेला आहे। छान लाइट ब्राउन कलर मध्ये कांदा सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही इथे कांदा परतवून झाला की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट ऐड करायचं आहे। थोडंसं जास्तच लाल तिखट मी इथे वापरतीये। लाल तिखट सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। लाल तिखट परतवून झालं की आपण इथे बेसन पीठ अशा पद्धतीने तेलामध्ये टाकायचं आहे। जसं पिठलं करताना आपण त्यामध्ये बेसन पिठामध्ये पाणी ऍड करून आपण ते कढईमध्ये टाकतो, इथे तसं नाही करायचंय। इथे तेलामध्ये आपल्याला बेसन पीठ चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही इथे अशा प्रकारे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। यावर मी एक ताटाने कढई कवर करून ठेवत आहे, जेणेकरून आपल्या बेसनचा कच्चा स्मेल निघून जाईल आणि बेसन चांगल्या प्रकारे परतवून होईल। बघू शकता तुम्ही इथे बेसन चांगल्या प्रकारे परतवून झालेलं आहे। गरम पाणी असल्यामुळे मी इथे चमच्याच्या साहाय्याने तेल पाणी ह्यामध्ये टाकत आहे। अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला ह्यामध्ये ऍड करायचंय। तुम्हाला इथे बेसन पीठ थोडंसं कढईला चिपकलेले दिसत असेल, पण ते नंतर निघून जातं। परत इथे थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। एकदम जास्त पाणी इथे टाकायचं नाहीये। तुम्ही बघू शकता बेसन पूर्णपणे पाणी इथे ऍब्सॉर्ब करून घेत आहे। थोडस अजून टाकत आहे पाणी मी इथे। चवीपुरतं मीठही यामध्ये ऍड करायचं आहे।
आता ह्यावर मी परत 1 ते 2 मिनिटं ताट झाकून ठेवलेलं आहे. 1 ते 2 मिनिटं झाल्यानंतर परत आपल्याला असा झुणका परतवून घ्यायचा आहे कढाईमध्ये, जेणेकरून तो कच्चा राहणार नाही, पूर्णपणे शिजून निघेल. आता ह्यामध्ये मी कोथमीर ॲड करत आहे. थोडीशी जास्तच कोथिंबीर मी इथे घालते. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला झुणका तयार आहे. मी इथे गॅस ऑफ करते. टिफिनसाठी ट्रॅव्हलिंगमध्ये खूप छान आणि सोपी अशी ही रेसिपी आहे. आपला झुणका तयार आहे. नक्की करून बघा, अगदी सोपी रेसिपी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.